नमस्कार, मी गौरी मोघे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शताब्दी वर्षानिमित्त श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्रातर्फे ही शताब्दी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. आणि या व्याख्यानमाले अंतर्गत आजच्या व्याख्यानासाठी मला असं सांगण्यात आलं की मी काही बोलावं या व्याख्यानांतर्गत. तर विषयाला सुरू करण्यापूर्वी आवर्जून मी नमूद करते इथे की टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये मी माझ्या विद्यार्थी दशेत असताना भाषाशास्त्र या विषयाच्या पदविका अभ्यासक्रमांतर्गत लिंग्विस्टिक्स किंवा भाषाशास्त्र या विषयाचा अभ्यास केला. आणि मी असं म्हणेन की त्या एक वर्षभराच्या पदविका अभ्यासक्रमांतर्गत मला ज्या ज्या शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं आणि त्यामुळे माझी मी असं म्हणेन की माझं विद्यार्थी जीवन समृद्ध झालंय, तर त्या सगळ्या शिक्षकांप्रती आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाप्रती मला जी कृतज्ञता वाटते ती व्यक्त मी या निमित्ताने आता ते करते. आणि त्यांचं ऋण मानूनच मी आजच्या विषयाला आता सुरुवात करते. या व्याख्यानमालेअंतर्गत आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या विषयांवरती विवेचन झालंय आणि मला जेव्हा बोलायला सांगितलं तर माझ्या मनात असा सहज विचार आला की आता श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपल्याकडे अनेक सणवार व्रतवैकल्य करण्याची पद्धत आहे आणि नुकताच झालेला सण म्हणजे नागपंचमीचा. तर नागपंचमीचं महत्व सगळे आपण जाणतो, नागांची पूजा केली जाते, अगदी शाळेत असल्यापासून आपल्याला हे सगळं माहितीये. पण त्याचबरोबरीने नागांना काही विशिष्ट गुणांचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे देवळांमध्येही नागांच्या प्रतिमा असतात. नागयुगल ज्याला म्हणतात ती दगडामध्ये कोरलेली असतात. नागांचा जर का ग्रंथसंपरेच्या दृष्टीने विचार केला तर नीलपुराण किंवा नीलमत पुराणांसारखा ग्रंथ असेल की जिथे नागकुळांच्या उत्पत्तीबद्दल भरपूर विवेचन आहे. आणि या सगळ्या ग्रंथांमध्ये दिसतं की नाग हे आधी सरपटणारा प्राणी या अर्थी तर आहेच आहे त्यांचा उल्लेख, पण मनुष्य देह धारण करणारे काही विशेष सिद्धी असणारे असेही नाग आहेत आणि त्यांची ती कुळं आहेत. तर अशा पद्धतीची भरपूर माहिती नागांबद्दल सर्पांबद्दल आढळते. परत शेतकऱ्यांच्या दृष्टीने नागांचं असलेलं महत्व, म्हणून मी म्हणलं तसं की संस्कृतीमध्ये असणारी प्रतिकात्मकता, ग्रंथांमध्ये असणारी त्यांच्याबद्दलची विवेचन, या दृष्टीनेही सर्प किंवा नाग हा एक चांगला विषय आहे अभ्यासाचा आणि अर्थातच विद्वानांनी त्यावर कामही केलंय. पण या निमित्ताने जेव्हा नागांचा किंवा सर्पांचा विषय निघाला तर जेव्हा इतर सगळ्या ग्रंथांमध्ये त्याबद्दल एवढं लिहिलेलं आहे असं मी आता म्हणतेय, तर अर्थातच महाभारतामध्ये सर्पांविषयी किंवा नागांविषयी काय आहे असा प्रश्न पडणार. कारण महाभारत हे आर्ष महाकाव्य आणि त्याची व्याप्ती ही त्याला शतसहस्री संहिता असं म्हटलं जातं, म्हणजे ज्याच्यामध्ये 1,00,000 श्लोक आहे असा हा एवढा मोठा ग्रंथ महाभारत नावाचा व्यासांनी रचलेला परंपरेच्या दृष्टीने. तर त्यामध्ये हे इतकं सगळं आहे की ज्यामुळेच असं म्हटलं जातं की यद इहास्ती तद अन्यत्र, यद इह नास्ती न तत्वचित, की जे महाभारतात सापडेल जे इथे आहे तेच तुम्हाला बाहेर शोधायला गेलं तर सापडेल, आणि जे इथे सापडणार नाही ते तुम्हाला बाहेरही कुठे आढळणार नाही. तर या श्लोकाच्या आधारे जी महाभारताची महती कळते तर असं म्हणता येईल की सर्वस्पर्शी असं हे आर्ष महाकाव्य महाभारताचं. तर आजच्या व्याख्यानाच्या निमित्ताने मला वाटतं आपण महाभारतामध्ये सर्पांचं किंवा नागांचं प्रयोजन काय आहे आणि त्याविषयी आपल्याला काय माहिती मिळते हे बघूया. आणि कथा हे एक फार प्रभावी माध्यम आहे. कथेमधून उद्बोधन आणि रंजन अशा दोन्ही गोष्टी होतात आपल्याला माहितीच आहे. तर महाभारत ही एक अगदी मोठी एक कथा अशी मानली की जी सांगितली गेली, तर महाभारताचं जे मूळ कथानक आहे ते सांगत असताना त्या अनुषंगाने अनेक विषय महाभारतामध्ये आढळले हाताळले गेलेले ते आपण बघतो. तर महाभारताच्या मूळ विषयामध्ये त्याच्याशी संबंधित आणि त्या अनुषंगाने येणारे जे इतर काही आहेत विषय त्यामध्ये सर्पांच्या किंवा नागांच्या अनेक कथा दिसतात. आणि इथे मी आवर्जून उल्लेख करेन
भांडारकर संस्थेनी जी महाभारताची सांस्कृतिक सूची या प्रकल्पांतर्गत जी पुस्तकं प्रसिद्ध केली आहेत किंवा ज्याला आम्ही महाभारत कल्चरल इंडेक्स असं त्या प्रकल्पाचं नाव आहे, तर त्याच्यामध्येही सर्पांवरती एक वेगळं पुस्तक छापलंय आणि ते पुस्तक जर का आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल, त्याच्यात पक्षीही आहेत, सरपटणारे प्राणी म्हणून सर्प नाग आहे, तर त्यामध्ये कितीतरी नागांचा संदर्भ, त्यांच्या कथांचा संदर्भ आहे. त्यामुळे वरवर बघताना असं जरी आपण म्हणत असतो किंवा आपल्याला वाटत असतं की महाभारत म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते कौरव पांडव त्यांच्यामधला संघर्ष, द्रौपदी दुर्योधन शकुनी पांडव पाच कुंती ह्या सगळ्या महत्वाच्या व्यक्तिरेखा, पण या व्यक्तिरेखांव्यतिरिक्त आणि त्या मूळ कथानकाबरोबरच महाभारतामध्ये इतरही अनेक व्यक्तिरेखा आहेत. आणि महाभारतातल्या व्यक्तिरेखा म्हणजे केवळ व्यक्ती विशेष नसून कधी नाग, कधी गंधर्व, पक्षी, आणि मी असं इथे जरूर आधीच नमूद करीन की या सगळ्या ही जी सगळी पात्र आहेत असं मी म्हणेन व्यक्तिरेखांपेक्षा, तर ही पात्र महाभारताच्या कथेमध्ये काही ठराविक प्रयोजन घेऊन येतात आणि यांच्या अनुषंगाने ती कथा पुढे पुढे कशी सरकत जाते हे बघणंही किंवा हे जाणून घेणं फार महत्वाचं ठरतं, यासाठी की या सगळ्या अभ्यासामुळे किंवा हे सगळं जाणून घेतल्यामुळे महाभारताची किंवा महाभारताच्या कथेची बांधणी किती सुंदर पद्धतीने केली आहे, ती वीण किती घट्ट बांधली आहे, हा सगळा अंदाज या अभ्यासाच्या निमित्ताने येतो. आणि इतर जरी काही पात्र असली तरी आजच्या आपल्या या व्याख्यानामध्ये आपण सर्पांच्या काही कथा ज्या महाभारतामध्ये आल्या आहेत त्या बघणार आहोत. तर इतक्या सगळ्या कथा सर्पांच्या महाभारतात आहे असं मी म्हटलं, तर आज नक्की आपण त्यातल्या किती कथा घ्यायच्या, तर अर्थातच काही निवडक कथांबद्दलच मी चर्चा करणार आहे आणि त्यातल्या काही परिचित असतील, काही अपरिचित असतील, पण परिचित कथांमधले काही अपरिचित दुवे मांडायचा मी इथे प्रयत्न करीन आणि अर्थातच मूळ कथानकाच्या संदर्भाने. तर इथे मला असं बघताना एक 3-4 मुद्दे माझ्या डोळ्यासमोर आहेत ज्या मुद्द्यांना अनुलक्षून मी या कथा सांगणार आहे. तर महाभारताचा प्रारंभ हा एक महत्वाचा मुद्दा आणि तो मी इथे आता का त्याचा उल्लेख केला आहे मी थोड्या वेळाने स्पष्ट करेनच बोलण्याच्या ओघामध्ये, जसं जसं आपण हे पुढे चर्चा करत नेऊ हा विषय तशा त्या ओघानुसार. त्यामुळे महाभारताचा प्रारंभ आणि अंत, त्याच्यानंतर महाभारताच्या मूळ कथानकाशी संबंधित असणारे काही सर्प आणि त्यांच्या कथा, त्यामुळे महाभारताच्या कथेचे बंध काय आहेत हा बघितला विषय. तर बंध आणि अनुबंध असा विचार केला तर अनुबंध या स्वरूपाने जी एखादी कथा येते सर्पाची नागाची ती बघू. त्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा मला असं वाटतं की महाभारताची जडणघडण जर का बघितली तर मूळ कथानक आहे त्याच्यासह महाभारताचा जो पूर्ण असा विस्तार आहे ज्याला शतसहस्त्री मी म्हणले 1,00,000 श्लोकांचा, किंवा महाभारताची जी चिकित्सक आवृत्ती आहे भांडारकर संस्थेने प्रकाशित केलेली त्याच्यात सुमारे 75,000 श्लोक आपल्याला दिसतात, तर एवढा मोठा विस्तार, तर ह्यात काय आहे नक्की? तर मूळ कथेबरोबरच त्या कथेच्या ओघानी येणारी आख्यानं आणि उपाख्यानं, कथेच्या जवळ जाणारी, कथेमध्ये जे मांडलं जातंय ते जास्त स्पष्ट करून सांगणारी दृष्टांतातून सिद्धांत हे आपण सगळ्यांनी ऐकलंय, तर एखादा दृष्टांत दिला की त्या सिद्धांताचं महत्व काय हे जास्त जसं पटत तशी ही आख्यान उपाख्यान, की उपाख्यानांच्या माध्यमातून या मूळ कथेमध्ये जे सांगायचंय ते जास्त ठसतं असं मी म्हणेन. तर उपाख्यानांमध्ये येणारे सर्प आणि त्यांच्या कथा हा असेल साधारण तिसरा मुद्दा. आणि चौथा मुद्दा, तत्वज्ञान हा एक महाभारताच्या कथेचा किंवा ते सांगण्याचा जे प्रयोजन आहे त्याच्यातला एक महत्वाचा पैलू आहे असं मी म्हणेन, की युद्ध हे तर आहेच आणि युद्धाच्या अनुषंगाने पण काय सांगितलं जातं, त्या कथेच्या अनुषंगाने काय सांगितलं जातं, अनेक संवाद असे महाभारतामध्ये येतात की ज्यामध्ये तत्वज्ञानात्मक चर्चा आपल्याला दिसतात, तर जशा संवादांच्या मधून चर्चांमधून काही तत्वज्ञानाचा भाग सांगितला जातो, काही सार्वत्रिक तत्व जी आहेत ती चर्चिली जातात, तशाच पद्धतीने काही कथांमधूनही ती होतात. तर अशा तत्वज्ञानाकडे घेऊन जाणाऱ्या
कथेमध्ये एखाद्या नागाच्या पात्राचं किंवा सर्पाचं प्रयोजन आहे का, तर ती कथा कुठली, तर अशा 3 ते 4 मुद्द्यांच्या आधारे किंवा हे मुद्दे डोळ्यासमोर ठेवून काही कथा मी आज आपल्याला सांगणार आहे. आणि नुसती गोष्ट सांगणे अर्थातच याचं प्रयोजन नाही, कारण प्रयोजन हा शब्द मला फार आवडतो. तर प्रयोजनाचा विषय निघालाय तर महाभारत कथेमध्ये त्या त्या सर्पाचं असलेलं प्रयोजन, त्या सर्पाच्या अनुषंगाने येणारे जे मुद्दे आहेत त्यांचं प्रयोजन, ह्या सगळ्या दृष्टीने आपण या कथा बघूया असं मला वाटतं. तर कथांना प्रारंभ करण्यापूर्वी महाभारतामध्ये सर्पांची काही वैशिष्ट्ये येतात, तर ती आधी आपण बघूयात. मुळात मी सर्पकथा असं म्हटलंय या व्याख्यानाच्या शीर्षकामध्ये. तर सर्प हा शब्द हा सृप धातूपासून निर्माण झालाय आणि ज्याचा अर्थ सरपटणं असा होतो, त्यामुळे सर्पांना सरीसृप असा एक शब्द संस्कृतात दिसतो. तर जे सरपटतात किंवा ज्याला इंग्रजीमध्ये रेप्टाईल्स आपण असं म्हणू, तर ते सर्प. आणि मला या शब्दाकडे बघताना असं वाटलं की ह्याचा मूळ जो धातू आहे त्याचा अर्थ बघितला तर एक गती त्याच्यामध्ये सूचित होते, कारण सरपटणं ही एक क्रिया जी आहे तर त्याच्यामध्ये आहे त्या बिंदूपासून पुढे पुढे जाणं, सरपटका होईना. तर पुढे जाणं आणि गती हा अर्थ जो त्याच्यातून सूचित होतोय तो मला फार महत्वाचा वाटला. आणि या व्याख्यानाच्या निमित्ताने तर तो मला अजून महत्वाचा वाटतोय, कारण मी जेव्हा म्हणते की या नागांच्या कथांमुळे किंवा सर्पांच्या कथांच्या अनुषंगाने मूळ जे कथानक आहे महाभारताचं ते काही वेळेला पुढे जातं, किंवा त्यांच्यामुळे त्या कथेची गती जी आहे ती कुठे चालली आहे, कशी आहे हे आपल्याला लक्षात येतं. तर त्यामुळे सर्प शब्दामध्ये जो एक गती किंवा पुढे पुढे जाणं हा किंवा सरकणं हा जो काय अर्थ आहे तर तो मला फार महत्वाचा वाटतो इथे. त्यामुळे सर्प हा शब्द खरं तर साप आणि नाग अशा आपण जे हे दोन्ही शब्द ऐकतो त्या दोन्ही शब्दांसाठी किंवा त्यातून जो अर्थ कळतो त्यासाठी आहे असं म्हणता येईल. आणि म्हणून मी शीर्षकामध्ये सर्पकथा असं म्हटलंय. तर महाभारतामध्ये जे सर्प येतात तर त्यांच्या विषयी जी काही माहिती सांगितली जाते तेवढी आपण थोडक्यात आधी बघू आणि मग बघूया आणि मग नंतर आपण कथांकडे वळूया. तर महाभारतामध्ये सर्पांच्या किंवा नागांच्या वेगवेगळ्या कुळांचे उल्लेख येतात आणि तिथे नागांची किंवा सर्पांची जी मूळ नगरी आहे किंवा निवासस्थान आहे त्याला भोगवती शहर असं नगरी असं म्हटलंय. त्यामुळे भोगवती हे त्यांचं मूळ स्थान असं मानलं गेलंय. त्याच्यानंतर नागांना काद्रवेय असं म्हटलं जातं. तर काद्रवेय म्हणजे काय, तर कद्रूची संतती, कद्रूपासून ज्यांचा जन्म झाला ते काद्रवेय आणि ते नाग किंवा सर्प असं मानलं जातं. तर हे कद्रू ही कोण आणि कद्रू आणि तिची संतती याबद्दलची एक कथा अर्थातच आहेच, कारण महाभारतामध्ये मी म्हटलं तसं अनेक कथा आहेत, अनेक कथांची अनेक मूळ दुसऱ्याच कथांमध्ये असतात, त्याचं प्रयोजन वेगळं असतं. तर हे सगळं बघताना अनेकदा नागाचं किंवा साप जसा वेटोळं घालून बसतो तशीच एखादी आकृती आपल्या डोळ्यासमोर येते महाभारताच्या या कथांची गुंफण बघितली तर. त्यामुळे ते आपण बघूच. तर काद्रवेय असं म्हटलं जातं आणि जी काही महत्वाची कुळं आहे नागांची त्याच्यामध्ये ऐरावत, तक्षक, धृतराष्ट्र अशा नागांच्या नावांवरनं ती कुळं ओळखली जातात. आणि त्याचबरोबर जसं मी म्हटलं की कद्रूची अपत्य जसं सांगितलंय तसंच कश्यप ऋषी आणि सुरसा यांची अपत्य म्हणजे नाग आहेत असाही संदर्भ महाभारतामध्ये येतो. त्यानंतर अनेक महत्वाच्या प्रसंगांना सर्पांची किंवा नागांची उपस्थिती असणं हा एक महाभारताच्या ग्रंथातला किंवा टेक्स्ट मधला वैशिष्ट्यपूर्ण संदर्भ नागांच्या संदर्भातला, की यातून कळतं की महत्व त्यांचं आहे आणि महाभारतातील सर्प किंवा नाग यांचा अभ्यास करणं गरजेचं का आहे. की उदाहरण द्यायचं झालं तर वरुणाच्या सभेचा उल्लेख जो येतो, वेगवेगळ्या सभांची वर्णनं महाभारतामध्ये येतात. तर वरुणाची जी सभा आहे तर त्या सभेमध्ये
काही महत्त्वाचे नाग किंवा सर्प कसे उपस्थित आहेत हे वर्णन येतं. त्याचबरोबर जेव्हा कौरव पांडवांचं युद्ध सुरू झालं तेव्हा त्या युद्धापूर्वी म्हणजे युद्धाचा प्रारंभ होण्यापूर्वी वेगवेगळ्या पात्रांनी आपली बाजू ठरवली की कोण कौरवांच्या बाजूनी कोण पांडवांच्या बाजूनी. आणि त्याच्यामध्ये असा उल्लेख येतो की हे जे सर्प आहेत किंवा नाग आहेत त्यांच्या मधल्या काही नागांनी कौरवांच्या बाजूनी लढायचा निर्णय घेतला, काहींनी पांडवांच्या बाजूनी त्यांच्या बरोबर उभं राहायचा निर्णय घेतला. तर इथेही नागांचा किंवा सर्पांचा उल्लेख येतो. आणि इतर तर सगळ्या आम्ही म्हटलं तसं की कथेच्या अनुषंगाने काही गोष्टी अधोरेखित होतातच नागांच्या संदर्भातल्या. आणि त्यांची जी वैशिष्ट्य आहेत त्याच्यामध्ये अर्थातच विषम हा जो गुणधर्म आहे नागांचा, तर त्याच्यामुळे त्यांना विषोलबण असंही म्हटलं जातं की विषारी ते असतात त्यामुळे. आणि विषही त्यांची एक शक्ती पण आहे की दंश केल्यामुळे एखाद्याचा प्राण जेव्हा जातो त्याचं कारण नागांच्या मध्ये असलेलं विष हे आहे, त्यामुळे त्याचा संदर्भ घेतो. त्यानंतर वातवेग असंही एक विशेषण सर्पांना नागांना वापरलं जातं की ज्यांची गती जी आहे ती अत्यंत शीघ्र आहे, वायूच्या वेगाप्रमाणे ज्यांची गती आहे असं. आणि इतरही जी काही विशेषण किंवा गोष्टींमधून वैशिष्ट्य दिसतात नागांची किंवा सर्पांची, तर त्यांच्या ठाई असलेलं बळ किंवा सामर्थ्य हे त्यामध्ये अधोरेखित होतं. त्यामुळे नागांमध्ये सापांमध्ये असणारं विष त्यांच्यामुळे एखाद्याचं प्राण हरण्याचं असलेलं त्यांच्यातलं सामर्थ्य, तसंच अत्यंत बलवान ते आहेत अशा पद्धतीचा उल्लेख, त्यांच्या गतीचा जी शीघ्र आहे त्याचा उल्लेख, तर ही काही मी असं म्हणेन की गुणवैशिष्ट्य सर्पांची महाभारतामध्ये काही कथांच्या किंवा त्या सर्प पात्रांच्या वर्णनांमध्ये आपल्याला दिसतात. तर मी मला असं वाटतं की ही थोडक्यात मी पार्श्वभूमी म्हणूनच सांगितली महाभारतातल्या सर्पांच्या वैशिष्ट्यांबद्दल आणि त्यांच्या उत्पत्तीबद्दल आणि अर्थातच त्यांचं निवासस्थान मूळचं कुठलं आहे तर ती भोगवती नगरी. आणि या मला वाटतं अगदी थोडक्यात मी ही माहिती जरी दिली असली तरी ती थोडक्यात दिली याचं कारण कथा काय आहेत हे आपल्याला बघायचंय. पण त्या कथांकडे जाण्यापूर्वी नागांना किंवा सर्पांना काय महत्व आहे किंवा त्यांची वैशिष्ट्य काय हे मला सांगणं गरजेचं वाटलं, तर तेवढं आता सांगून आपण नागांच्या किंवा सर्पांच्या कथेकडे वळूयात महाभारतातल्या. महाभारताचं पहिलं पर्व म्हणजे आदिपर्व. आणि आपण जर का आदिपर्व उघडून वाचलं तर महाभारताच्या पहिल्या म्हणजे आदिपर्वाच्या प्रारंभीच जो काही घटनाक्रम येतो तर त्याच्यामध्ये आपल्याला सर्पांचं महत्व आहे हे लक्षात येतं. मी मगाशी अगदी सुरुवातीला असं म्हणलं की काही 3 ते 4 मुद्दे मी या व्याख्यानामध्ये आपल्या समोर मांडणार आहे या कथांच्या निमित्ताने. तर त्यात मी असं म्हणलं होतं की महाभारताचा प्रारंभ आणि अंत. तर महाभारताच्या कथेचा जो प्रारंभ आहे त्यातल्या व्यक्तिरेखांच्या संवादाचा जो प्रारंभ आहे त्या दृष्टीनेही सर्पांचं अत्यंत महत्व आहे महाभारतात. कारण महाभारताची कथा आदिपर्वात सुरू होते तीच कुठल्या प्रसंगाने, तर त्याचं उत्तर आहे सर्पसत्र या प्रसंगाने. तर सर्पसत्र म्हणजे काय आणि सर्पसत्राने महाभारताच्या कथेचा प्रारंभ कसा होतो याच मुद्द्यापासून आपण आपल्याही या कथांवरच्या मला असं वाटतं चर्चेचा प्रारंभ करूया. आणि अगदी सुरुवातीला आता बघूया महाभारतातल्या सर्पसत्राची कथा. सर्पसत्र म्हणजे काय, तर सत्र हा शब्द आपल्या परिचयाचा असेल तर दीर्घकाळ चालणारा यज्ञ या अर्थी सत्र हा शब्द वापरला जातो. आणि सर्पसत्रामध्ये अर्थ असा आहे की ज्या यज्ञामध्ये दीर्घकाळ चालणाऱ्या यज्ञामध्ये सर्पांची आहुती दिली जाते असा यज्ञ म्हणजे सर्पसत्र. तर महाभारताचा प्रारंभ होतो या सर्पसत्रापासून. आता अर्थातच प्रश्न पडतो की हा सर्पयज्ञ किंवा सर्पसत्र करताय कोण, तर परीक्षित हा कुरुवंशाचा राजा. आणि तो परीक्षित हा कोण, तर अभिमन्यूचा मुलगा. अभिमन्यू सगळ्यांच्या परिचयाचा आहे, अर्जुनाचा पराक्रमी मुलगा अभिमन्यू, त्याचा मुलगा परीक्षित. आणि परीक्षिताचा मुलगा म्हणजे जनमेजय.
तर हा जनमेजय हा जो कुरुवंशाचा राजा आहे तो हा सर्पसत्र घडवून आणतोय. आणि अर्थातच या सर्पसत्र घडवून आणण्यामागे कारणही एक सर्पच आहे आणि अर्थातच तो सर्प आहे नागराज तक्षक. तर ही कथा आधी थोडक्यात बघूया. तर महाभारताची कथा सुरू होते सर्पसत्रापासून आणि ज्याच्यामध्ये राजा जनमेजय सर्पांची आहुती देणारा यज्ञ करतोय आणि त्यामध्ये तो वैशंपायन ऋषींना विचारतो की माझ्या पूर्वजांची कथा नक्की काय आहे, कौरव पांडवांचे युद्ध जे झालं त्याबद्दल मला अधिक जाणून घ्यायला आवडेल. आणि तिथे ऋषींकडून त्या कथा सांगायला, महाभारताची जी मूळ कथा आहे युद्धाची, त्याच्या पूर्वीपासून सगळं त्यांचे जन्म कौरव पांडवांचे, त्या कथेला प्रारंभ होतो. त्यामुळे सर्पसत्राच्या प्रसंगाने महाभारताच्या कथेचा प्रारंभ होतो. हा झाला प्रारंभाचा बिंदू. आता बघूया की सर्पसत्र का केला जातोय, सर्पांची आहुती का दिली जाते आणि याला कारणीभूत अर्थातच एक तक्षक नावाचा तक्षक हा नागराज आहे तर का आहे, तर ह्याची कथा अजून पुढे येते. तर मी म्हंटल तसं की जनमेजयाचे वडील म्हणजे परीक्षित, त्यांचा मृत्यू हा सर्पदंशाने झालाय आणि सर्पदंश जो झालाय तर तो दंश करणारा म्हणजे आहे नागराज तक्षक. तर तक्षक परीक्षिताला दंश करतो आणि परीक्षिताचा मृत्यू होतो. तर आपल्या वडिलांचा मृत्यू हा सापाच्या चावण्यानी झालाय हे कळल्यामुळे जनमेजय सगळ्या सापांना नष्ट करण्यासाठी यज्ञ आरंभतो. आता पण पुन्हा एकदा मी म्हणलं तसं की या नागांच्या कथांच्या सर्पांच्या कथांच्या निमित्ताने महाभारताची कथा सुद्धा एकमेकांमध्ये अशी बेटोळी घातलेल्या नागासारखीच कशी आहे हे आपल्याला इथे दिसतं की तक्षकांनी दंश केला हे खरं. त्याचंही कारण काय, तर त्या कारणामध्येही एका नागाचा संबंध आहेच आणि तो तर एक मृत नाग आहे. तर असं सांगितलं जातं त्या कथेमध्ये पुढे की परीक्षिता एकदा अरण्यामध्ये किंवा वनामध्ये गेलेला असताना त्यांनी एका ऋषीला बघितलं आणि त्या ऋषींना त्यांनी प्रश्न विचारले आणि त्या ऋषींचं नाव होतं शमिक. तर शमिक ऋषींना प्रश्न विचारला पण शमिक ऋषी त्यांच्या त्यांच्या ध्यानामध्ये मग्न होते त्यामुळे त्यांनी राजाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर दिलं नाही म्हणून राजाला राग आला आणि त्या रागाच्या भरात परीक्षितानी एक मेलेला साप शमिक ऋषींच्या गळ्यात अडकवला आणि तो तिथून निघून गेला. हे कळलं शमिक ऋषींच्या मुलाला आणि शमिक ऋषीच्या मुलाला हे कळल्यानंतर त्याला परीक्षिताचा अत्यंत राग आला आणि त्याला हे आवडलं नाही की आपले वडील किंवा एखादा ऋषी तपश्चर्येमध्ये लीन असताना कुरुवंशातल्या एखाद्या राजांनी असं काहीतरी करावं आणि त्यामुळे त्यांनी शाप असा दिला परीक्षिताला की येत्या 7 रात्रींच्या आत सर्पदंशानेच, कारण त्यांनी नेलेल्या सापाला वापरून थट्टा केलेली असते त्याच्या वडिलांची, तर त्यामुळे साप चावल्यामुळे सर्पदंशामुळे परीक्षिताचा मृत्यू ओढवेल. तर हे कारण झालं की ज्याच्यामुळे एक मेलेला साप निमित्त मात्र झाला आणि त्याच्यामुळे मिळाला शाप जो परीक्षिताला आणि त्याच्यानंतर परीक्षिताला तक्षकांनी पुढच्या 7 दिवसांमध्ये ती कथा येते तिथे दंश केला आणि त्याचा मृत्यू ओढवला. हे जेव्हा त्याच्या मुलाला कळलं जनमेजयाला तेव्हा त्यांनी त्या सगळ्याचा सूड घेण्यासाठी, सर्पांना शिक्षा करण्यासाठी, संपूर्ण सर्प प्रजातीच नष्ट व्हावी यासाठी तो यज्ञ आरंभला. तर ह्या कथेमध्ये एक अजून एक कथा जी होती ती मी सांगितली ज्याच्यामध्येही मृत नागाचा संबंध होता. या निमित्ताने मला अजून एक वैशिष्ट्य महाभारताचं सांगायला आवडेल की शाप आणि वरदान ही कथासूत्राची एक अत्यंत महत्वाची बाजू आहे महाभारतामध्ये. आणि तसं बघितलं गेलं तर रामायणासारखं दुसरं जे आदी काव्य आपण ज्याला म्हणू महाकाव्य ते आहे, किंवा परदेशीही काही आपण साहित्य बघितलं तर शाप आणि वर या फार त्या कथांमधल्या महत्वपूर्ण त्याची घटनांची बीज आहेत शाप आणि वरांमध्ये असं म्हणता येईल आपल्याला. आणि तेच महाभारतामध्ये दिसतं जे या कथेच्या अनुषंगाने आपण आता थोडीशी त्याची थोडक्यात चर्चा करू की चांगलं काहीतरी काम केलं की त्याला फळ म्हणून वर मिळणं आणि काही दुष्कृत्य झालं तर त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला शाप मिळणं. कुठेतरी कर्माचं फळ केलेल्या कर्माच्या नुसारच तुम्हाला त्याची फळं मिळतील तर कधी शिक्षा मिळेल,
तर कधी वरदान मिळेल असं एक त्याच्यामध्ये एक तत्व आपोआपच कथेच्या अनुषंगाने कुठल्याही जड बोजड भाषेत न सांगता हे तत्व तर मांडलं जातच. आणि त्या शाप किंवा वरामुळे पुढे जे परिणाम होतात त्यामुळे ती कथा सुद्धा पुढे पुढे सरकत जाते. तर इथे जो परीक्षिताला शाप मिळालाय त्याच्यामुळे सर्पसत्र या मी म्हणेन घटनेचं बीज रोवलं गेलं. कारण सूड घेण्यासाठी त्या सर्पयज्ञाची नंतर योजना झाली आणि सर्पसत्राच्या योजनेमुळे महाभारताच्या कथेची योजना झाली. कारण सर्पसत्राच्या प्रसंगाच्या वेळेलाच प्रश्न विचारला गेला आणि मग वैशंपायनांनी संपूर्ण कथा ही सांगितली आहे. त्यामुळे मी म्हटलं तसं की सर्प आणि शाप वर ह्या काही कल्पना आणि ह्याच्यातून हळूहळू महाभारताची कथा घट्ट एकमेकांमध्ये बांधत जाऊन पुढे कशी जाते हे पण या निमित्ताने आपल्या लक्षात येतं. तर ही झाली सर्पसत्राची आणि तक्षकाची कथा. आता प्रश्न पडतो की तक्षकांनी एकट्यानेच दंश केला तर संपूर्ण सापांना नष्ट करण्याची बुद्धी का व्हावी परीक्षिताला. कथा अजून थोडी पुढे जाते महाभारताची आणि महाभारताचं हे एक फार मला असं वाटतं सौंदर्य आहे की ते एकदम लगेच असं काही न सांगता हळूहळू उलगडत जातं आपल्या जशी जशी कथा आणि पर्व अध्याय पुढे जातात. तर आणि अर्थातच ही कारणं मी असं म्हणेन की ग्रांथिकच आहेत आणि ती तशीच धरली पाहिजे. ह्याचा संबंध आपण आत्ताच्या काही कल्पनांशी ते चूक की बरोबर असं पडताळणं माझ्या मते बरोबर नाही. त्यामुळे टेक्स्चुअल रिझन्स ज्याला आपण म्हणतोय की त्या ग्रंथामध्ये काय कार्यकारण भाव आहे त्या घटनेचा हे बघितलं तर त्याची आपल्याला उत्तरं अगदी अवश्य मिळतात. तर तक्षकांनी एकट्यानी दंश केलेला असताना संपूर्ण सर्पांच्या नष्ट करण्याची योजना का आखली गेली ह्याचं परत मूळ अजून एका सर्पकथेमध्येच आहे आणि ती कथा आहे कद्रूची. आणि कद्रू म्हणजे मी मगाशी उल्लेख केला की जिला नागमाता असं म्हटलं जातं. त्याबद्दल पहिल्या पर्वाच्या 49 अध्यायामध्ये असं म्हटलंय की भुजगानाम अशेषाणाम माता कद्रू इति स्मृती. तर भुजंगांची आई म्हटलं गेलंय कद्रूला आणि कद्रूनेच आपल्या अपत्यांना शाप दिलाय. पुन्हा एकदा शाप आणि वरदान ह्याच्यातून कथा कशी पुढे जाते हे बघण्यासारखं आहे. तर आईच आपल्या मुलांना शाप का देते ही कथा अगदी थोडक्यात बघू. तर कद्रू आणि विनता ह्या सवती आणि त्या सवती मत्सरामधूनच त्यांच्यामध्ये एक पैज लागते. तर ती पैज जिंकण्यासाठी कद्रू तिच्या मुलांना म्हणजे नागांना असं सांगते की तुम्ही माझ्या बाजूनी काम करा आणि ज्याच्यामुळे विनता हरेल. तर तो जो थोडस कपट असलेला जो भाग असतो कद्रूनी सांगितलेल्या गोष्टीचा तर ती तिचे अपत्य ते सहमती देत नाही दर्शवत नाही आणि म्हणतात की आम्ही असं करणार नाही. तर आपल्याच मुलांनी आपली अवज्ञा केली याचा राग कद्रूला येतो आणि कद्रू त्यांना सर्वनाशाचा शाप देते आपल्याच मुलांना. आणि इथे बीज रोवलं जातं महाभारताच्या प्रारंभी जो सर्पसत्र आहे सर्पयज्ञ त्याच्या. पण शापाला उशाप ही कल्पनाही महाभारतामध्ये अनेकदा दिसत. तर हे जेव्हा तक्षकाला कळतं की कद्रूनीच असा शाप दिलाय की सगळे नाग आता मारले जातील तर तेव्हा मग त्याची त्याचा उशापासारखी किंवा त्याची त्याचं तोड म्हणून एक पुढे अजून एक कथा येते. अर्थातच त्याच्यातही सर्पच आहे. तर तक्षक असं विचार करतो की काय करता येईल आणि मग ही ब्रह्मदेवाच्या निर्देशावरनं पुढची योजना केली जाते की जरत्कारू ऋषींनी असं ठरवलेलं असतं की त्यांना जर का जरत्कारू नाव असलेलीच स्त्री भेटली तर ते तिच्याशी विवाह करतील. तर तक्षक आपली बहीण जरत्कारू तिचं नाव बहिणीचं नाव जरत्कारू असतं तर त्यांचा विवाह घडवून आणतो. नागराज तक्षक जरत्कारू ही त्याची बहीण आणि जरत्कारू ऋषी यांचा विवाह घडवून आणतो. कारण तिथे असा वरदानाचा उल्लेख आहे की जरत्कारू ऋषींचा जो पुत्र असेल आणि ज्याची आई म्हणजे नागमाता ज्याची आहे त्याचं नाव आस्तिक त्याच्यामुळे सर्पांचा जो होणारा वंशनाश आहे तो थांबेल. आता तुम्ही बघा सर्पसत्रा प्रश्न प्रारंभ झाला. सर्पसत्राचं कारण तक्षकाने केलेला दंश आणि या सर्पसत्रामध्ये जो संपूर्ण नाश होणार आहे त्याचं कारण कद्रू ह्या नागमातेच्या शापात आणि पुन्हा एकदा कद्रूने दिलेल्या शापाचं निराकरण करण्यासाठी जरत्कारू ही सर्पकन्या
आणि जरत्कारो ऋषी आणि त्यांचा मुलगा आस्तिक एवढी सगळी पात्र मिळून ह्या संपूर्ण सर्पसत्राच्या प्रसंगाला त्याचं कारण काय प्रयोजन काय ह्या सगळ्यांना संपन्न करतात. आणि म्हणून मी म्हटलं जसं की सर्पांच्या कथा महाभारताच्या अनुषंगाने त्यांचा अभ्यास करणं हे फार रंजक पण आहे आणि अभ्यासाच्या दृष्टीने खरोखरीच ते महत्वाचं आहे. तर जरत्कारू ऋषींचा मुलगा हा जो आस्तिक तो नंतर त्या सर्पसत्रामध्ये जेव्हा तक्षकाचीच आहुती द्यायची वेळ येते इतर सर्प जेव्हा वक्षस्थानी पडत असतात अग्नीच्या तेव्हा आस्तिक तिथे अतिथी म्हणून येतो आणि त्या थांबवण्यासाठी यज्ञाला तो संवाद साधतो जनमेजयाशी आणि आलेल्या यज्ञप्रसंगी आलेल्या अतिथीला अर्थातच तिथे काही जे संकेत आहेत त्यानुसार वरदान जे द्यावं लागतं तर ते वरदान देतो जनमेजय राजा आणि तिथे आस्तिक तो सर्पयज्ञ थांबवण्याचा वर मागतो आणि मग जनमेजयाला ते थांबवावं लागतं. तर अशा पद्धतीने आस्तिकामुळे सर्पांचा होणारा सर्वनाश टळतो. पण या कथेच्या अनुषंगाने महाभारताची कथा सांगितली जाते आणि म्हणून सर्पसत्राचं प्रयोजन आणि मुळात चांगल्या केलेल्या कामासाठी वर आणि वाईट कृत्यासाठी शाप ही एक मला वाटतं हा एक पैलू तर इथे ठसतो जिथे कर्मांचं गणित आणि त्याचं कर्मफळ हे जे आपण पुढेही कायम महाभारतासारख्या टेक्स्टमध्ये बघत असतो त्याची गोष्टीच्या रूपाने दिलेली एक झलक आहे असं मी म्हणेन. तर ही झाली सुरुवात आणि त्या सुरुवातीच्या निमित्ताने इतर आलेल्या नागांच्या कथा. आदिपर्वातलीच अजून एक कथा मी आता लिहिणार आहे आणि ती आहे अश्वसेन नावाच्या नागाची आणि पुन्हा एकदा संबंध आहे तो तक्षकाचा. आदिपर्वाची सुरुवात ही सर्पसत्राने झाली की ज्याच्यामध्ये सर्प अग्नीच्या भक्षस्थानी पडत असतात यज्ञामध्ये आणि हा एक योगायोग आहे किंवा आदिपर्वाचं वैशिष्ट्यच मानता येईल की आदिपर्वाचा शेवटही खांडव वनदाह या प्रसंगाने येतो ज्याच्यामध्ये खांडव वनाला अग्नी त्याची भूक शमवण्यासाठी अर्जुन आणि कृष्णाच्या मदतीने त्यांना जाळतोय. खात भक्षस्थानी त्याच्या ते अख्खं वणवा पेटल्यासारखं ज्याला आपण म्हणू तसं ते होते आणि त्याच्यामध्ये अनेक नाग भक्षस्थानी पडतात अग्नीच्या असा प्रसंग पुन्हा एकदा येतो. तर त्या खांडव दहाच्या प्रसंगामध्ये नागराज तक्षकाचा उल्लेख येतो आणि तक्षकाचं संपूर्ण कुटुंब कबिला त्या खांडव वनामध्ये राहत असतो आणि तेही त्या भक्षस्थानी पडू लागतात अग्नीच्या. तर तक्षकाची पत्नी तिचा मृत्यू त्या अग्नितांडवामध्ये होतोच पण ती कसं वसं करून तिचा जो मुलगा आहे अश्वसेन नावाचा नाग त्याला ती वाचवायचा प्रयत्न करते आणि अर्जुन मदत करत असतो अग्नीला सगळे प्राणी पक्षी त्यांनी खावे त्यासाठी आणि जाळण्यासाठी त्याला वनाला. तर अर्जुनाच्या ते लक्षात येतं की अश्वसेन त्याच्यातून सुटका करून घेतोय आणि तिथे मग अर्जुन त्याला एक शाप देतो तो ती कथा येतेच. पण इथे माझा सांगायचा उद्देश वेगळाच आहे की पुन्हा एकदा सूड शाप वरदान कार्यकारण भाव एक काहीतरी आधी घडलंय त्याचा परिणाम पहिल्या पर्वात घडलेल्या घटनेचा परिणाम आठव्या नवव्या दहाव्या पर्वात महाभारताच्या येत जातो आणि कशी ती बांधणी घट्ट आहे कथेची हे मी जे म्हणते ते सर्पांच्या कथांच्या निमित्ताने मला सांगायचंय. इथे हा जो अश्वसेन नावाचा नाग आहे ज्यांनी आपली सुटका करून घेतली अर्जुनाच्या बाणापासनं आणि अग्नीपासून जाळणाऱ्या त्याचा उल्लेख आदिपर्वानंतर येतो ते थेट कर्ण पर्वामध्ये. आता विचार करा पहिलं पर्व आदिपर्व आणि कर्णपर्व नंतरचं आठवं पर्व. तर त्यामध्ये दुर्योधनाच्या बाजूने अश्वसेन नावाचा नाग लढायला येतो कारण त्याला त्याच्या आईचा मृत्यू जो अर्जुनामुळे झालाय त्याचा सूड घ्यायचा असतो अर्जुनाचा. आणि तिथे असा सगळा प्रसंग आहे की ज्यामध्ये कर्णाच्या एका बाणावरती हा नाग जाऊन बसतो आणि त्यामुळे त्या बाणाचं वर्णन कर्णाच्या भुजग सर्पमुख असं केलेलं आहे आणि विषारी असा तो आपोआपच कर्णाचा बाण होतो. आणि अर्जुनाला माहिती नाहीये की कर्ण आता जो बाण सोडणार आहे त्याच्यावरती हा अश्वसेन नावाचा नाग बसलाय. त्यामुळे बाण जरी चुकवला तरी नाग अर्जुनाला जाऊन दंश करू शकतो अशी ही सगळी कथा. पण ह्याच्यामध्ये पुढे असं होतं की जेव्हा अश्वसेन त्या बाणावर बसलेला असतो आणि कर्ण बाण तो सोडतो पण कृष्णाला ते कळतं कारण तो योगेश्वर आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना जुळवून कशा कुठे जुळून येतात आणि त्याचा उपाय म्हणून काय कुठे जुळवून आणायचं
हे त्याला हा योग ज्याला साध्य करता येतो तो योगेश्वर कृष्ण असं म्हणताय. तर कृष्णाला माहितीये की त्या बाणावरती हा नाग बसलाय, त्यामुळे कृष्ण आपल्या आयानी अर्जुनाचा रथ दाबतो आणि त्यामुळे थोडा रथ खाली ज्याला धसतो असं म्हणताय तसं खाली जातो आणि त्यामुळे बाणाचा नेम चुकून जो अर्जुनाच्या कपाळावर लागणार असतो तो त्याच्या मुकुटावर लागतो आणि अर्थातच मुकुट धातूचा असल्यामुळे स्पर्श काही त्वचेला होत नाही अर्जुनाच्या त्या बाणाचा. आणि तेव्हा कृष्ण अर्जुनाला सांगतो की अरे त्या बाणाच्या वरती जो बसलाय तो अश्वसेन नावाचा नाग आहे ज्याला खांडव दहाच्या वेळेला जो तुझ्यापासून सुटका करून निघून गेला तर आता तू त्याला मार तुला मारण्यासाठी आलाय. मग अर्जुन त्याचे प्राण घेतो आणि ते थांबते, ती कथा तिथे थांबते, पुढे युद्ध अर्थातच सुरू होत राहतं. पण या निमित्ताने हे लक्षात येतं की मी म्हंटल तसं की मूळ कथानकांमध्ये असलेला नागांचा संबंध किंवा त्यांचं प्रयोजन हे पण त्या कथांमधनं येतं. तर आदि पर्वामध्ये अश्वसेन नागाचा झालेला उल्लेख आणि त्याचा परिणाम, त्या घटनेचा परिणाम आपल्याला दिसतो कर्णपर्वामध्ये. तर ही एक झाली कथा नागांची, अश्वसेन नागाची, की जो तक्षक पुत्र आहे आणि सूड घेण्यासाठीच त्यांनी अर्जुनावरती हल्लाही केलाय. तर ही होती अश्वसेन नागाची कथा. आपण बघणार आहोत ती सर्प राजकन्या उलुपी हिची. अर्जुनाची जी लग्न झाली तर द्रौपदी ही अर्जुनाची पत्नी माहिती आहे, सुभद्रा माहिती आहे. या दोन विवाहांव्यतिरिक्त अर्जुनाने अजून दोन विवाह केले ज्यांचा संदर्भ आदि पर्वामध्ये येतो. तर त्यापैकी एक विवाह केला आहे ही राजकन्या, सर्पांची राजकन्या जी आहे ती उलुपी हिच्याशी आणि दुसरी म्हणजे चित्रांगदा. तर उलुपी ही जी सर्प राजकन्या आहे आणि अर्जुनाची पत्नी जी झाली, तर मी म्हटलं तसं की महत्वाच्या व्यक्तिरेखा ज्या आहेत महाभारताच्या त्यांच्याशी संबंधितही सर्प आहेत आणि त्यांचं एक वेगळं प्रयोजन आहे त्या कथेमध्ये उलुपीच्या निमित्ताने ते कळतं. आणि अर्थातच पुन्हा एकदा इथेही ते शाप आणि वरदान किंवा शापामुळे झालेला परिणाम आणि त्याला टाळण्यासाठी एखाद्या कथेचं एखाद्या पात्राचं त्या कथेतलं प्रयोजन ही सगळी बांधणी दिसतेच ती आपण थोडक्यात बघूया. आदि पर्वामध्ये असा उल्लेख येतो की पांडवांचा जो नियम ठरलेला असतो द्रौपदीच्या बाबतीतला की एखादा पांडव ठरलेल्या काळामध्ये द्रौपदी बरोबर एकांतात बसला असेल आणि त्यावेळी जर का दुसऱ्या पांडवाने तिथे प्रवेश केला तर तो नियम मोडणाऱ्या पांडवाला 12 वर्षांच्या वनवासासाठी जावं लागेल. आणि युधिष्ठिर आणि द्रौपदी तसे एकांतात बसलेले असताना एका ब्राह्मणाला मदत करण्यासाठी शस्त्र घेण्याच्या निमित्ताने अर्जुनाला तो नियम मोडून तो एकांतही त्यांचा भंग करावा लागतो. आणि मग तिथे अर्जुन ठरवतो की आता प्रायश्चित्त म्हणून ठरलेल्या नियमानुसार तो 12 वर्षांच्या वनवासाला जाईल. या वनवासामध्ये जेव्हा विविध क्षेत्रांना, तीर्थक्षेत्रांना, वनांना भेट देत अर्जुन पुढे जात असतो तेव्हा उलुपीची भेट अर्जुनाशी होते आणि बघता क्षणी उलुपी मोहित होते अर्जुनावर आणि ती त्याला सांगते की तू माझ्याशी लग्न कर आणि मला अपत्य नाहीये. तर ती उलुपी ही नागराज ऐरावताची कन्या असाही उल्लेख येतो की जिचा पहिला विवाह एका नागाशीच झालाय पण त्याचा मृत्यू झालाय आणि तिला संतान किंवा संतती नाहीये म्हणून ती अर्जुनाला विनंती करते की तू माझ्याशी लग्न कर आणि मला पुत्र होऊ दे तुझ्यापासून. तर इथे अजून एक वैशिष्ट्य येतं की उलुपीचं वर्णन करताना तिला क्षात्र धर्म विशारदा असं म्हटलंय. तर बघा ती नागकन्या आहे पण मी म्हटलं तसं की महाभारतातली सगळीच कॅरेक्टर्स किंवा त्या व्यक्तिरेखा थोड्या अधिक प्रमाणात मूळ जे धर्म म्हणजे काय, योग्य अयोग्य काय, ही जी सतत साधक बाधक चर्चा महाभारतात येत असते त्या चर्चेमध्ये सहभाग घेतच असतात. मग ते नाग असू देत, पक्षी असू देत, नाहीतर गंधर्व यक्ष असू देत, कुठलाही तुम्ही एक कथेचा भाग घ्या आणि त्याच्यामध्ये एक ते पात्र घ्या ते कधीतरी त्या एका क्षणी किंवा एका बिंदूला आल्यानंतर कथेमध्ये ह्या चर्चा नक्कीच करतं. तर हिला क्षात्रधर्म विशारदा जे म्हटलंय उलुपीला त्याचं कारण आपल्याला या अर्जुन आणि उलुपीच्या संवादामध्ये दिसतं. कारण ती जेव्हा लग्नासाठी मागणी घालते अर्जुनाला तेव्हा अर्जुनाचं पहिलं उत्तर असतं की मी असा असा नियम जो मोडलाय द्रौपदीच्या आणि युधिष्ठिराच्या एकांताचा भंग करू तर त्याच्यासाठी ब्रह्मचर्य पाळणं आणि 12 वर्षांचा वनवास असा धर्म आहे माझा ते पाळणं, त्यामुळे मी तुझ्याशी लग्न कसं करू. यावरती उलुपी त्याला असं उत्तर देते की ज्याला मी मार्मिक असंच म्हणेन
आणि धर्माची व्याख्या कशी बदलत जाते महाभारतात संवादांनुसार पात्रांनुसार त्या त्या वेळेनुसार हे बघणं पण इथे महत्वाचं ठरतं की हा माझा धर्म आहे ब्रह्मचर्य पाळणं असं सांगणारा अर्जुन तिला जेव्हा नकार देतो की मी करू शकणार नाही लग्न तर त्याच्यानंतर जो युक्तिवाद उलुपी देते त्यात ती म्हणते की हा जो तू प्रवास आरंभलायस आणि हा जो तुझा नियम आहे हा द्रौपदी पुरता मर्यादित आहे त्यामुळे तू जर का तिच्या बाबतीत ब्रह्मचर्य पाळलं नाहीस तर तो अधर्म होईल पण आत्ता तू तिच्यापासून लांब असताना तुझ्या भावांपासूनही आणि तुमच्या राज्यापासून लांब असताना जर का तू माझ्याशी विवाह केलास तर तुझ्या धर्माला दोष लागणार नाही तर असं धर्म त्यावेळेला अर्जुनाने नक्की कुठल्या धर्माचं पालन करावं आणि धर्माचं त्यावेळेचं ते स्वरूप काय असेल हे उलुपी ही नागकन्याच अर्जुनाला सांगते आणि म्हणून कदाचित तिला धर्म जाणणारी असं म्हटलं गेलं असावं तर अशा पद्धतीने अर्जुनाला तिचं म्हणणं पटतं आणि अर्जुन तिच्याशी विवाह करतो आणि त्यांना अर्थातच पुत्रप्राप्तीही होते. आदि पर्वानंतर अजून एका महत्वाच्या घटनाक्रमामध्ये या सर्पकन्या राजकन्या उलुपीचं प्रयोजन आहे आणि खरं तर तिच्या पात्राचंच प्रयोजन आदि पर्वात केवळ विवाह हे नसून अश्वमेधिका पर्वामध्येच म्हणजे 14व्या पर्वामध्ये ते जास्त अधोरेखित होतं उलुपीच्या पात्राचं प्रयोजन आणि अर्थातच इथे एका शापाचा उल्लेख परत येणारच आहे. तर अश्वमेधिका पर्वामध्ये काय कथाभाग चालू आहे तो मी थोडक्यात सांगते म्हणजे आपल्याला त्याचा संबंध लावता येईल उलुपीशी. युद्ध होऊन गेलंय भारती युद्ध ज्याला आपण म्हणू ते कुरुक्षेत्रावरचं होऊन गेलंय ज्याच्यामध्ये उलुपीचा मुलगाही धारातीर्थी पडलाय कौरवांच्या विरुद्ध लढताना. पण मी मगाशी म्हटलं तसं की अर्जुनाने जो अजून एक विवाह केला चित्रांगदेशी तर चित्रांगदेचा आणि अर्जुनाचा जो पुत्र आहे तो मात्र चित्रांगदेबरोबर तिच्याच राज्यात म्हणजे मणलूर राज्यामध्ये राज्य करतोय कारण तशा अटीवरच अर्जुनाशी चित्रांगदा लग्न करते आणि तिचे वडीलही तसं सांगतात मणलूरपती की तिचा जो मुलगा होणारा असेल तो तिथलंच राज्य सांभाळेल आणि तो अर्जुनाबरोबर अर्जुनाच्या राज्यात जाणार नाही आणि तो अर्जुनाचा वारस म्हणूनही धरला जाणार नाही. तर ह्या अटीला मान्यता तेव्हा अर्जुन देतो ज्याचा उल्लेख सगळा आदि पर्वात आहे आणि त्यानंतर त्याची स्वतःच्याच मुलाशी भेटच झालेली नाहीये आणि चित्रांगदा आणि अर्जुनाच्या मुलाचं नाव आहे बभ्रुवाहन. तर जेव्हा अश्वमेधिका पर्वामध्ये अश्वमेध यज्ञाचा संकल्प केला जातो की तो करायचा आहे आणि त्यानिमित्ताने दिग्विजय करण्यासाठी जेव्हा अर्जुन निघतो तर तेव्हा त्या राजामध्ये येतात आणि अर्जुनाला माहिती नसतं आधी की हा आपलाच मुलगा बभ्रुवाहन. तर तिथे जमिनीच्या मार्गाने असा उल्लेख आहे कारण ती सर्पकन्या आहे ती सर्प आहे उलुपी तर ती जमिनीच्या मार्गाने तिथे येते आणि बभ्रुवाहनाला सांगते की हा तुझा क्षत्रिय धर्म आहे की आलेल्या समोरच्या आव्हानाला तू प्रतिसाद युद्धानेच दे आणि तू अर्जुनाशी युद्ध कर. बभ्रुवाहन आणि पुन्हा ती हेही सांगते की मी तुझी माता आहे असंही ती स्वतःचा परिचय देते. तर बभ्रुवाहनाला उलुपीचं म्हणणं पटतं आणि त्याच्यानंतर अर्जुनाच्या आणि अर्जुनाचाच मुलगा जो बभ्रुवाहन त्यांच्या युद्धाचा प्रसंग येतो. एकमेकांशी लढता लढता दोघंही मूर्छित होतात बेशुद्ध पडतात आणि मग तिथे चित्रांगदा येते आणि म्हणजे अर्जुनाची पत्नी आणि बभ्रुवाहनाची आई आणि ती जेव्हा बघते की आपलाच पती आणि आपलाच मुलगा एकमेकांशी लढता लढता कोसळून पडलेत बेशुद्ध पडलेत तेव्हा ती उलुपीला दोष द्यायला लागते आणि ती म्हणते की तुला जर का हे माहिती होतं तर तू ते थांबवलं का नाहीस उलट तू प्रवृत्त केलंस माझ्या मुलाला त्याच्याच पित्याशी लढण्याकरता. तर तेव्हा उलुपी जे बोलते ते फार ऐकण्यासारखे आणि तिथे म्हणून तिला 14व्या पर्वाच्या 78व्या अध्यायामध्ये 10वा श्लोक आहे ज्यात तिला क्षात्रधर्म विशारदा असं म्हटलंय. फक्त क्षात्रधर्म विशारदा असं क्षत्रिय धर्म काय जाणणारी हे तर आहेच पण मुळातच तिथे तिचं तारतम्य आणि गोष्टी घडत असताना त्याच्यामध्ये नक्की कधी काय केलं पाहिजे हा जो तिचा विशेष आहे तिच्या पात्राचा तो इथे दिसतो. ती चित्रांगदेला असं उत्तर देते की अर्जुनाने जो भीष्मांवर हल्ला केला भारती युद्धामध्ये शिखंडीला पुढे करून तर हा अधर्म झाला असं वसूंना वाटलं आणि आदिपर्वामध्ये जर का आपण बघितलं तर कोण कुठल्या देवत्वाचा अंश होता किंवा कोण कुणाचा अंश म्हणून कोणी जन्म घेतला अशा सगळ्या पात्रांची रचना कशी झाली
याचं अंशावतरण पर्वामध्ये जे उपपर्व आहे त्याच्यामध्ये सगळं वर्णन येतं. तर त्यामध्ये भीष्म हे खरं तर वसू आहे, त्यामुळे भीष्मांचा अशा पद्धतीने अधर्माने अर्जुनाने पाडाव केला हे बघून वसूंना जे इतर वसू आहेत त्यांना राग येतो आणि ते अर्जुनाला शाप देतात की त्याचा मृत्यू होईल. आणि ह्या शापाबद्दल माहिती आहे उलुपीला, त्यामुळे त्याच्याच मुलाकडनं अर्जुनाच्याच मुलाकडनं अर्जुनाला मृत्यू येऊ शकतो हे त्या शापवाणीचं ज्ञान असल्यामुळे उलुपीला माहिती आहे. पण ती कधीतरी तर फळणारच, तर त्यापेक्षा ती थोडीशी घटना पुढे जाऊन मग थांबवणं किंवा त्याचं निराकरण करणं हे तिच्या हातात आहे. त्यामुळे ती असा उल्लेख आहे स्पष्ट की उलुपी हा सगळा प्रसंग आधी स्वतःच्या वडिलांशी म्हणजे ऐरावत जे आहेत त्यांच्याशी ती चर्चा करते की मी ह्याच्यावर तोडगा कसा काढू, आणि त्यांच्या मार्गदर्शनानेच ती पुढे जाते आणि हे सगळं युद्ध होऊ देते. आणि मग जेव्हा बभ्रुवाहनाला तो मूर्छेतून बाहेर येतो आणि तीच सांगते उलुपीच सांगते की हे तुझे वडील आहेत तर तू हा संजीवनी मणी तिच्याकडचा ती त्याला देते आणि सांगते की तो अर्जुनाच्या छातीवर ठेव, तो मेला नाहीये तर तो दीर्घ अशा गाढ अशा मूर्छेमध्ये गेलाय, त्या संजीवनी मण्याने तो पुन्हा जागा होईल. मग बभ्रुवाहन उलुपीच्या सांगण्यानुसार तसं करतो आणि अर्जुनाला जाग येते. आणि अर्जुन जेव्हा जागा होतो आणि जेव्हा त्याला कळतं की उलुपीच्या प्रसंगावधानामुळे आणि केवळ प्रसंगावधान नाही तर काय केलं पाहिजे ह्याची सविस्तर वडिलांशी चर्चा करून ती सगळी कार्यवाही करते या तिच्या सगळ्या गुणवैशिष्ट्यांमुळे, अर्जुनाला मिळालेला शाप जो आहे तोही थोड्या प्रमाणात का होईना फळल्यासारखा होतो पण संपूर्णपणे लागू होत नाही. आणि त्यामुळेच खरं तर एक जीवनदानाचंच वरदान उलुपीमुळे अर्जुनाला मिळतं. त्यामुळे पुन्हा एकदा शापाचा संबंध आणि सर्पाच्या एखाद्या पात्राचा संदर्भ इथे येतो. तर ही होती कथा उलुपीची की ज्याच्यामुळे मी म्हटलं तसं की प्रधान व्यक्तिरेखा जी महाभारताची अर्जुन तिच्याशी संबंधित ही उलुपी त्याची पत्नी आणि तिचं प्रयोजन ह्या कथेमधून स्पष्ट होतं. आणि याच बरोबर अधर्म झाला का भीष्मांना मारताना हा जो एक प्रश्न आहे, पुन्हा तो टेक्स्ट असं म्हणत नाही की तो झाला, वसूंच्या मते तो झाला हे मात्र टेक्स्ट म्हणत. तर वसूंच्या मध्ये तो अधर्म झाला म्हणून मिळालेला अर्जुनाला शाप त्याचं निराकरण केले ते उलुपीने. त्यामुळे उलुपी ह्या सर्पकन्येच्या कथेच्या निमित्ताने ही सगळी चर्चा करता येते आणि त्याचा अभ्यासही करता येतो. त्यामुळे ही झाली सर्पकन्या उलुपीची कथा. या व्याख्यानातल्या शेवटच्या सर्पकथेकडे आणि ती येते अनुशासन पर्वाच्या प्रारंभी. युद्धानंतर जी दोन पर्व येतात म्हणजे कौरव पांडवांच्या युद्धानंतरची जी दोन पर्व आहेत महाभारतातली, शांती आणि अनुशासन पर्व, या दोन्ही पर्वांमध्ये युधिष्ठिर आणि भीष्म यांचा संवाद आहे. अतिशय मोठी ही आकाराने पर्व आहेत आणि ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवरची चर्चा आहे. कथानकाच्या दृष्टीने विचार केला म्हणजे मूळ जे कथानक आहे महाभारताचं ते कथानक या संवादामधून या दोन पर्वांमध्ये तेवढं पुढे जात असं दिसत नाही. पण महाभारतात येणारे जे अत्यंत महत्वाचे इतर विषय आहेत ते मात्र या चर्चेच्या निमित्ताने त्याचे स्पष्ट होतात या दोन पर्वांमध्ये. तर अनुशासन पर्वाच्या सुरुवातीलाच एक कथा येते आणि मी म्हटलं तसं की आख्यान उपाख्यान याच्यामधून मूळ विषय जास्त स्पष्ट केला जातो असं वैशिष्ट्य आहे महाभारताचं. तर ह्या कथेमध्येही पुन्हा एकदा एका सर्पामुळे नागामुळेच चर्चा सुरू होते आणि सर्पदंश तर आहेच आणि त्यामुळे काय नक्की तत्व चर्चा होते हे जाणून घेण्यासारखं आहे. तर याला गौतमी मृत्यू संवाद असंही म्हटलं जातं. अनुशासन पर्वाच्या पहिल्याच अध्यायामध्ये संपूर्ण अध्यायच या कथेसाठी आहे असं आपल्याला कळेल. पण ही कथा का सांगितली जाते, युधिष्ठिर खरं तर युद्ध जिंकलाय पण त्याला त्याचा जो जय आहे तो त्याला अक्षरशः पराभवासारखा वाटावा इतकं दुःख युधिष्ठिराला झालंय. कारण त्याला एक ग्लानी आल्यासारखं होतं युद्ध झाल्यानंतर की माझ्याच बांधवांना मारून आता हा जो विजय मला मिळवलाय ह्याचा काय उपयोग आणि असं का झालं आणि ह्या सगळ्याचा दोष कुणाला. हे जे सगळे मृत्यू झाले कौरवांचे त्याचेच म्हटलं तर भाऊ युधिष्ठिराचे पांडवांचे भाऊच गुरुजन आणि काही नातेवाईक असलेले राजे आहेत जे कौरवांच्या बाजूने लढले
हा एवढा सगळा जो संहार झाला त्याला दोषी कोण असा प्रश्न पडतो. आणि कुठेतरी आत्मग्लानीमुळे युधिष्ठिराची हृदयाची शांती तर गेलेलीच आहे आणि त्याला असं वाटायला लागतं की हा दोष नक्की आपल्यावर तर नाही जाणार ना, आणि कुणाला द्यायचा दोष, कुणाचा आहे. या संदर्भामध्ये, या चर्चेच्या संदर्भामध्ये भीष्म युधिष्ठिराला एक कथा सांगतात. ही कथा थोडक्यात सांगते आणि त्याच्यामध्येही नागाच्या किंवा सर्पदंशामुळे ही कथा कशी घडते हे आपल्याला कळेल. तर इथे कथा येते गौतमी नावाच्या एका स्त्रीची, जिचा तरुण मुलगा सर्पदंशामुळे मरण पावतो. आणि ज्या सापानी दंश केलाय त्या मुलाला आणि तो मुलगा गौतमीचा मरतोय हे एक अर्जुनक नावाचा शिकारी बघतो. तर गौतमी ही म्हटलं तर तपस्विनी आहे, साध्वी. तर तिला आधी माहिती नसतं की हे असं काही घडलंय. तर अर्जुनक नावाचा जो शिकारी आहे तो त्या सापाला पकडतो आणि त्याला घेऊन जातो गौतमीकडे आणि म्हणतो की तुझा एकुलता एक मुलगा ह्या सापाच्या दंशामुळे मरण पावलाय, तर ह्याला शिक्षा ही झालीच पाहिजे, कारण हे त्यांनी केवढं दुष्कृत्य केलंय. तुझ्यासारख्या एखाद्या साध्वी स्त्रीचा मुलगा ह्यांनी मारून टाकला आणि ह्याला काय मिळाला दंश करून? काहीच नाही. तर ह्याला आपण आता शिक्षा करूया. तर इथे गौतमी त्याला एक फार चांगला प्रश्न विचारते की अरे या सापाला मारल्यामुळे माझा मरण पावलेला मुलगा परत येणार आहे का? आता हे बघण्यासारखं आहे. हा महाभारतामध्येच गांधारीसारखं पण एक पात्र आहे की जिनी कृष्णाला दोष देऊन आपल्या मुलांच्या मृत्यूला जबाबदार त्याला ठरवलंय आणि त्याच्याही कुळाचा नाश होईल असा तिने शाप दिलाय. त्याच पार्श्वभूमीवर दोन पर्वांनंतर ही गौतमी नावाची जी स्त्री आहे ती सरळ असा प्रश्न विचारते की अरे ह्या सापाला मारल्यामुळे माझा मेलेला मुलगा काही परत येणार नाही, तर कशा करता आपण याला मारायचं? ह्या संवाद पण तो अर्जुनक शिकारी मात्र अत्यंत रागावलेला असतो की हे इतकं अधर्म झालंय, दुष्कृत्य झालंय आणि ह्या निष्पाप सुकुमार मुलगा हा जो गौतमीचा मेला आहे त्याचा मृत्यूचा दोष हा त्या सापालाच जातो. तर तो म्हणतो गौतमीने जरी क्षमा केली तरी मी काय त्याला क्षमा करू शकत नाही आणि मीच त्याला आता शासन करतो, शिक्षा करतो. हे सगळं ऐकत असताना इतक्या वेळ शांत असलेला साप अचानक बोलायला लागतो. मी म्हणलं तसं की महाभारतामधले जे नाग साप आहेत ते कधी कधी मनुष्य देह धारण करतात, जसं अर्जुन आणि उलूपी किंवा जरत्कारू जरत्कारू हा विवाह आपण बघितला, तर अर्थातच ते मानवी देह धारण पण करू शकतात. तशा काही सिद्धी असतात नागांना सर्पांना असं ह्या टेक्स्ट मध्ये आहे. आणि तसेच तशाच पद्धतीने ही एक सिद्धीच म्हणली पाहिजे की तो नाग बोलू लागतो मनुष्यवाणीमध्ये आणि तो म्हणतो की मला मृत्यूच्या अधीन मी आहे, मृत्यूच्या आज्ञेच्या, आणि म्हणून मला चावायला लागलं या गौतमीच्या मुलाला, त्यामुळे हा दोष काही माझ्याकडे पूर्ण जात नाही, त्यामुळे मला तुम्ही शिक्षा करूच नका आणि करायची झाली तर माझ्या बरोबरीने मृत्यूला पण शिक्षा करा. मग हे सगळं ऐकून मृत्यूला पाचारण केलं जातं आणि मृत्यू तिथे येतो. आता हे बघण्यासारखं आहे, या कथेमध्ये नाग जसं मनुष्यवाणीने बोलतोय तसं मृत्यू आणि काल ह्या दोन जी तत्व आहेत किंवा संकल्पना आहेत यांना त्यांचं एक मनुष्याप्रमाणे ते तिथे येतात, पात्रांसारखं त्यांना तिथे ट्रीटमेंट आहे त्या प्रसंगामध्ये. तर मृत्यू येतो आणि म्हणतो की मला याचा दोष देऊ नका, कारण मी कालाच्या अधीने, काळाच्या अधीने. तर काल ही जी संकल्पना आहे की आपण नेहमी म्हणतो काळ आला होता पण वेळ आली, तर काळ आणि वेळ दोन्ही यायला लागतं. तर मृत्यू आणि काळ ह्या दोन वेगवेगळ्या संकल्पना या कथेच्या निमित्ताने कळतात. आणि दुसरी गोष्ट मग स्वतः काळच तिथे प्रकट होतो आणि काळ निवाडा असा करतो की मी सुद्धा बांधला गेलोय कशानी, तर कर्मांमुळे. तर हा जो गौतमीचा मुलगा आहे त्याची स्वतःचीच ही कर्म आहे की ज्याच्यामुळे मला मृत्यूला आदेश देणं भाग पाडलं आणि मृत्यूनी या सापाला आदेश दिला आणि म्हणून सापाने दंश केला. त्यामुळे हा जो मनुष्याचा मृत्यू पावलाय त्याच्या मृत्यूचं कारण किंवा त्याच्या मृत्यूचा दोष इतर कुणालाही न देता त्याला स्वतःलाच जातो. आणि या कथेतून हे सूचित केलंय युधिष्ठिराला भीष्मांनी की हा जो संहार सगळा झाला युद्धामध्ये त्याचा दोष कृष्णाला किंवा एका कुणाला, भीष्मांना किंवा स्वतः युधिष्ठिराने त्याच्याकडे न घेता जी माणसं मेली ती त्यांच्या कर्मांच्या फळामुळे त्यांना तसं झालंय, तसा मृत्यू प्राप्त झालाय असा त्याचा अर्थ घ्यावा असं तिथे प्रतिपादन आहे. तर
पुन्हा एकदा सर्पदंशामुळे आख्या महाभारत युद्धाचं मूळ कारण काय असावं आणि त्याच्यामध्ये दोष कसा कोणाला दिला जात नाही हे या एका छोट्याशा कथेतून एवढा मोठा आशय त्यातनं स्पष्ट होतो आणि तेही सर्पदंशाच्या निमित्ताने. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं तसं की अशा खूप कथा आहेत, यातल्या 3-4 निवडक कथा मी आता इथे घेतल्या या व्याख्यानाच्या निमित्ताने. तर आपण म्हणतोच की सुरस आणि चमत्कारिक, तर महाभारतातल्या या कथा सुरस आणि चमत्कारिक आहेच आहेत, पण मी म्हटलं तसं की कथानकाची बांधणी, कथानकाचं मूळ प्रयोजन की योग्य अयोग्य काय ह्याची चर्चा करणं, कुठल्या वेळेला कुठला निर्णय कुठलं पात्र घेत आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या ह्या सर्प असणाऱ्या पात्रांचं प्रयोजन हे जाणून घेणं हेही महत्वाचं ठरतं. सर्पांच्या निमित्ताने शाप आणि त्याचा कार्यकारण भाव आणि त्याच्यातून कथेची होणारी डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणू ती पुढे पुढे कशी जाते, सरकत जसे सरपटत जसे साप जातात ना जातात तशी त्या कथेची गती कशी कशी होते हे बघण्यासारखं आहे. आणि मी म्हटलं जसं की प्रारंभ बिंदू आणि अंतिम बिंदू, की आदी पर्वामध्ये जे सर्पसत्र सुरू झालंय त्याचा उल्लेख शेवटच्या 18व्या पर्वामध्येही येतो आस्तिकाचा आणि तिथे महाभारत संपत, महाभारत हा ग्रंथ संपतो. त्यामुळे सुरुवात सर्पसत्रापासून शेवट सर्पासत्रापर्यंत आणि त्या सर्पसत्रांच्या या सुरुवातीच्या आणि शेवटच्या बिंदूंच्या मध्ये अख्खी एवढी मोठी जवळपास लाखभर श्लोकांची शृंखला आहे घटनाक्रमांची आणि जी म्हणजे महाभारत कथा आपण सगळे जाणतो. तर म्हणून या निमित्ताने या कथेमधल्या सर्पांचं स्थान काय आणि त्यांच्या काही उपकथानक आहेत ती आज आपण त्यांचा विचार केला. जाता जाता अजून एक सांगेन की या मी म्हटलं तसं नागाच्या बेटोळ असतात तशी गोलाकार ही वर्तुळाकार जी आहे की सुरुवात तक्षकापासून, तक्षकाचा मुलगा अश्वसेन ज्याचा मृत्यू अर्जुनामुळे झाला आणि मग तक्षकाने अर्जुनाच्या मुलाच्या मुलाला केलेला तो दंश आणि मग त्याचा पुन्हा सूड घेण्यासाठी जनमेजयानी केलेला यज्ञ असं गोल चक्र ते फिरून संपूर्ण होतं आणि कुठेतरी आस्तिकाच्या हस्तक्षेपामुळे हे चक्र थांबतं पहिल्या पर्वापासून शेवटच्या पर्वापर्यंत. आणि त्यामुळेच मी म्हटलं तसं की महाभारत हा खूप मोठा विषय आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या अभ्यासाचा. तर अजूनही असं म्हटलं जातं की आपल्याकडे वेगवेगळ्या प्रहरी दिवसाच्या श्लोक म्हणायची पद्धत आहे, तर काही श्लोकांमध्ये सर्पदंशा होऊ नये सर्पदंशापासून वाचण्यासाठी जे श्लोक किंवा मंत्र म्हटले जातात त्याच्यामध्ये आस्तिकाचं विधान आहे, कारण आस्तिकाचं नाव घेतलं तर सर्पदंशापासून किंवा सर्पांपासून अभय मिळतं अशी आपल्याकडे मान्यता आहे. तर असा हा एक सांस्कृतिक त्याला अजून एक त्याला जोड आहे आणि त्याचं मूळ हे सगळं महाभारतामध्ये जातं असं म्हणता येईल. त्यामुळे हाही एक पुढच्या अभ्यासाचा विषय होऊ शकतो, चर्चेचा विषय होऊ शकतो, पण या निमित्ताने मला तुमच्या सगळ्यांशी संवाद साधता आला. महाभारताच्या या महान ग्रंथाचं वेगवेगळ्या पद्धतीने इतकं महत्व आहे, त्यापैकी एक छोटासा पैलू निवडक 3-4 सर्पकथांमधून मला आपल्या समोर मांडता आला आणि ही संधी मला टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने दिली, त्यामुळे पुन्हा एकदा मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे आणि संयोजकांचे अगदी मनापासून आभार मानते आणि आपल्या सगळ्यांचेही आभार मानते की आपण मी जे हे आता बोलले ते ऐकून घेतलं. या निमित्ताने जरूर सांगेन की इतकं सुंदर हे टेक्स्ट आहे, आपला वारसा आहे महाभारत हा, जर जमलं तर महाभारताचं मूळ टेक्स्ट वाचा, काही नाही तर भाषांतर वाचा. चिकित्सक आवृत्ती आहे, कल्चर इंडेक्स ऑफ महाभारत आहे, वेगवेगळ्या विषयांना ज्याच्यामुळे इतरही खूप पुस्तकं आहेत महाभारताची. खरंच आपली आपली सगळी परंपरा समृद्ध आहे महाभारतासारख्या रामायणासारख्या टेक्स्टमुळे. तर जरूर ह्या टेक्स्टचं जे मूळ पाठ आहे संस्कृत तो वाचा अशी मी आपल्याला या निमित्ताने विनंती करते आणि अशा वेगवेगळ्या पैलूंवर पुन्हा एकदा कधीतरी चर्चा करूच या आशेसह आपल्या सगळ्यांची रजा घेते. धन्यवाद.